वाशिम जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे जायखेड ते नेतनसा मार्गावरील नाल्याला मोठा पूर आला. या पुरातून काही जण वाट काढत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एक महिला वाहून जाऊ लागली, मात्र तिला ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने वाचवलं. पूल नादुरुस्त असल्यानं पावसाळ्यात धोका वाढलाय, त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील शिर्डीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचं अपहरण करून त्याला 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं जबर मारहाण केली. अजय मिश्रा असं या तरुणाचं नाव आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर अजयचं अपहरण करण्यात आलं. मारहाणीचा व्हिडिओ त्याच्याच वडिलांच्या फोनवर पाठवण्यात आला. जखमी अजयला मुंबई अहमदाबाद महामार्गाशेजारी सोडून आरोपींनी पळ काढला. नाशिकमधील एका महिलेनं 3 बाळांना जन्म दिलाय. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात या महिलेची प्रसूती झाली. यात 2 मुलं आणि 1 मुलीचा समावेश आहे. आईसह बाळांची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय, तर ही दुर्मिळ गोष्ट असल्याचंही डॉक्टर म्हणाले. उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. कॅम्प नंबर 3 मोहटा देवी भंगार गल्ली परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू करण्यात आली, मात्र इथं फुटपाथवर असलेल्या भंगारवाल्यांनी अतिक्रमणावर कारवाईसाठी आलेल्या पथकाला लोखंडी रॉडनं मारहाण केली. नाशिक जिल्ह्यात निफाड, वाडीवारे, भगूर, इगतपुरी या भागात बिबट्याचा वावर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या 3 महिन्यात इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 3 बालकांचा मृत्यूही झालाय. आता याच इगतपुरीजवळील गोंदे औद्योगिक वसाहतीत काल रात्री बिबट्या दिसल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानसमोरच्या अडचणी काही संपणार नाही असंच दिसतंय. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे यादीत पाकिस्तानचं स्थान कायम आहे. अर्थात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरून आर्थिक निधी मिळणं कठीण होणार आहे. गेले 3 पाकिस्तान या ग्रे लिस्टमध्ये आहे. दहशतवाद्यांविरोधात योग्य ती कारवाई न करणं पाकिस्तानला चांगलंच भोवतंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वागत कमानीवर शाहू महाराजांच्या नावाचं होर्डिंग लावलं. अलग गेल्या अनेक वर्षांपासून या कमानीवर खासगी संस्थांच्या जाहिरातीचे फलक पाहायला मिळत होते. गेल्या अनेक दिवसांपासून या गोष्टीवरून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं, त्यामुळे खासगी कंपन्यांचे फलक तातडीनं काढण्याची मागणी सोशल मीडियावरून देखील जोर धरत होती. आंबिल ओढ्याजवळील वसाहतीवर काल पुणे मनपानं केलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापौरांवर टीका केली आहे. महापौरांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर या कारवाईमागे प्रशासनावर कोणी दबाव टाकलाय हे तिथल्या स्थानिकांना आता कळलंय, असं प्रत्युत्तर पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलंय. आम्ही त्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. पिंपरी चिंचवडच्या विकासात महत्वाचा ठरणारा भक्ती शक्ती इथला उड्डाण पूल बांधून तयार आहे, पण महापालिकेतील सत्ताधारी भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याचं उद्घाटन करून हवंय, तर विरोधात असलेल्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते याचं उद्घाटन करून हवंय आणि त्यामुळे उद्घाटनाअभावी हा पूल बंदच आहे. परळटीटी उड्डाण पूल आणि हिंदमाता उड्डाण पूल यांना जोडणाऱ्या पुलाचं उद्घाटन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. जोरदार पावसात या भागात पाणी साचतं, या पुलामुळे वाहतुकीला खोळंबा होणार नाही. हिंदमाता येथील जलटाक्या यशस्वी झाल्या तर इतर ठिकाणी ही कल्पना राबवू, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थित होत्या. सह्याद्रीची उंची म्हणजे